कृष्णा कुकिंग जुनियर। हे बघा, आपली भजी गेली मस्त झाली, एकदम मस्त। हे बघा, सॉस मध्ये तर एकदम मस्त लागतो सॉस बरोबर खायला पावसाळ्यात। आता आपण ही रेसिपी बघूया। नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। तर आता आपल्याला कांदा एका बाउल मध्ये घ्यायचा आहे। कांदा असा लांब कापायचा आहे, लांब लांब सुट्टा करून घेतलेला आहे। त्यात थोडस मीठ टाकायचंय। आणि मग ह्याला हलवायचंय। हे बघा, आता 5 मिनिटं झालेले आहेत, कांद्याला पाणी पण सुटले आहे। त्याला मीठ लावल्यामुळे कांद्याला चव पण छान लागते भाज्यांना, कारण ते मीठ सगळं आपल्या ह्या कांद्यामध्ये मुरतं। तर आता आपण त्याच्यात टाकणार आहे कोथिंबीर। बघायला किती मस्त रंग आलाय हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांद्याचा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसतंय। त्याला आपल्याला टाकायचा आहे थोडा ओवा, हिंग, खाण्याचा सोडा। आता आपल्याला हा मिश्रणला थोडं हलवून घ्यायचं आहे असं। नंतर आपण हे बेसन पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा। त्यात 2 चमचे आपण तांदूळाचं पीठ टाकणार आहे, ह्याच्यामुळे भजी खूप असे कुरकुरीत होतात। मिक्स, या थोडस पाणी टाकायचं। मी ह्याच्यामध्ये हळद टाकलेली नाहीये, हळद टाकली की भजी अशी काळपट होतात, त्याच्यामुळे हळद नाही टाकलेली। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तुम्हाला हलक थोडं थोडं मिक्स करत 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 पाणी टाकायचंय। म्हणजे आपल्याला एक सॉफ्ट डो बनवायचा आहे, एक असं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं। म्हणजे ते कोथिंबीर हिरवी मिरची सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि थोडेच 5 मिनिटे सगळं मिक्स केल्यानंतर ठेवून द्यायचं। आणि आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे, आपण भजी तळून घेऊयात। तुम्हाला जर भजी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्या मिश्रणमध्ये लाल तिखट पण टाकू शकता। आणि हाताने जर टाकायचं नसेल, चमच्याने टाकायचं असेल तर हे बघा, आम्ही तुम्हाला एक टेक्निक दाखवतो। असं चमच्याने घ्यायचं, नुसतंच असं चमच्याने घेऊन आहे असं चमच्याने घेतलं आणि असंच टाकलं तरी चालते, हाताने खूप पटपट होतं। आता आपण
ce băga, ha băi, hizi băi, e deși chef, chef de sarcheale, thori thori. Sunteți călători, băgându-ți, tu cu ușoară de dan, curcuri thori. Pauză, e prea cu ușoară. Mestec pauză, pădurea se, băzi, garma garam, fela, ușoară. Eu vă mulțumesc foarte mult. Cup high flame orice n-ai văzut până în ziua, dar este caran motiv musti vorul nu s-o nericolare tot așa, n-a tun cât ce s-a dat. Am ușat că tu bari pe asurte zboze două în ziua. Iată mă duc curcuri până a hai doi etne. हा भजनचे शिक तुम्हाला कुठले एनिमल्स सारखे वाटतात तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका हा तुम्हाला कसे करा हो आता आपण हा सगळा भजन एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता आपली भजी तयार आहे आणि आम्ही हिला सतपुरवा मध्ये पण काढलेला आहे असं तेवढंच नेक्स्ट वेळ जरूर बघा तोपर्यंत बाय बाय